जवळपास 4,500 आत्महत्या झाल्या, शेतकरी आत्महत्या. ही बाब कुठेही आधोरेखित होत नाही. आज ते शिकारी कुत्र्यावर आणि आज राज्याच्या नेत्यांची पद्धत झाली आहे. कुठल्या तरी यांना सावधासाठी ते कोणत्या तरी एकमेकांशी भांडतात, मध्येच दोघं एकत्र येतात आणि दोघं मिळून मस्त करतात अशी परिस्थिती तयार झाली. यामध्ये ना सत्ताधारी पक्ष कळतोय, ना विरोधक कळतोय, पण जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले. यामध्ये कांद्याचा जर प्रश्न म्हटला तर कांद्याचा एक्सपोर्ट थांबल्यामुळं जागतिक लेवलला कांदा आज शॉर्ट आहे, पण एक्सपोर्ट थांबवल्यामुळं कांद्याला भाव मिळत नाही. द्राक्षाची तीच परिस्थिती, फळबागात प्रत्येक गोष्टीची ती परिस्थिती होती. आज 4-5 जिल्हे जर सोडले तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची संकट आहे. त्यानंतर जर बघितलं तर साधारणतः मुख्यमंत्र्याला शेतीचं काय करतं हे याच्यामुळे बोलत नाही, कारण ते हेलिकॉप्टरने पाणी करून स्ट्रॉबेरीची शेती करायला जातात. परंतु आम्ही जे ग्राउंडवर काम करतो, आम्ही स्वतः शेतकरी आहोत, आम्ही कोणत्याही पक्षाला नाही. आम्ही आता जी बैठक घेतली, यात आमच्या 24 पेक्षा जास्त संघटना, आमचे दिल्लीचे काही नेते आलेले होते. बैठक आमची दादरमध्ये गुप्त ठिकाणी झाली. कारण आमचं आंदोलन जे आहे ते आम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं, आम्ही कुठलंही निवेदन द्यायचं आंदोलन करत नाही. आम्ही आंदोलनाचा शेवटचा कड लागेपर्यंत आंदोलन करतो. तुम्ही दिल्लीमध्ये पाहिलं असं किसान क्रांतीच्या वेळेस आम्ही हेच लोक किसान क्रांतीच्या वेळेस होतो कुलतापा आंदोलनामध्ये. त्याही वेळेस आम्हाला फसवणूक झाली, आम्ही नव्हते होतो. पण आताचं जर आंदोलन हातात घेतोय तर आम्ही परत फसणार नाही. आम्ही कधीही चर्चेला सरकारच्या दालनात जाणार नाही. आम्ही जिथं आंदोलन करू आम्हाला जिथं बसवतील आजच मैदानावर बसो, नाहीतर एखाद्या उघड्या समुद्रकाठे बसो. तिथं बसल्यानंतर तिथंच चर्चा करायला लावणार, नाही तर आमच्या शेतकऱ्याच्या मागावर चर्चा करायला लावणार. असं आंदोलन आम्ही आता येत्या काळात विधान भवनावर आम्ही किती संगम जे आहे या संयुक्त महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर जे पहिले मुख्यमंत्री आहे, ज्या मुख्यमंत्र्यांचा इतिहास सांगितला जातो शेतकऱ्यांसाठी आणि तो आम्ही अनुभवतो, त्यांच्या समाधीला नमन करून आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत. आम्ही तारीख आज उल्लेख करत नाही, का तर अधिवेशनाचा कालावधी मागं पुढं होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही थांबलो. परंतु आम्ही अचानक ते आंदोलन काढणार आणि आमची आंदोलकांना किंवा आमची शेतकऱ्यांना एकच हक आहे, तर संयुक्त किसान मोर्चा म्हणजे यात शेतकरी आला, विविध संघटना आल्या, शेतकरी पुत्र आला, जो बेरोजगार असेल तो पण आला. तुम्हाला मिळेल त्या वाहनाने तिथं या, मिळेल त्या वाहनात बसून आंदोलनाला आपल्याला पण जायचं. इथून आम्ही आदर मैदानावरून पायी संसदेला, आपलं संसदेला म्हणतो विधानसभेला घेराव टाकणार, असं आमचं आंदोलनाचं स्वरूप राहणार. आज जर बघितलं तर एक कसं आहे की मी आबासाहेब चंद्र जाधव, राहणार शिरूर, जिल्हा पुणे. आमची संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने अशी मागणी आहे, शेतकऱ्यांना जे कांदा निर्यात धोरण आहे त्याची अंमलबजावणी सरकारने त्वरित करावी. असे अनेक प्रश्न आहे, दुधाचं आहे, लाईट विजेचं आहे, विजेचं बिल पूर्ण माफ करून इथून पुढं सरकारने योग्य ते धोरण करून ज्यांना विजेचं कनेक्शन पाहिजे त्यांना त्वरित मिळावं, अशा अनेक मागणी आहे. त्याचं सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आणि जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन पूर्णपणे असंच चालू ठेवू. संयुक्त किसान मोर्चा नई दिल्ली के ओर से किसानों की जो मांगे हैं वो महाराष्ट्र में जो सरकार किसानों की मांगों पर दुर्लक्ष कर रही है वो सरकार के सामने लाने के लिए हम अभी अगला कदम हमारा जो आंदोलन का होगा, जो विधानसभा का अभी अधिवेशन चलेगा उसमें हम कराड़ से मुंबई तक आएंगे और सरकार को पूछेंगे कि किसानों की जो जो मांगे हैं वो भी उनके सामने रखेंगे और किसान की जो जो मांग है वो कर्ज माफ़ी है, वो किसान के जो उपजाऊ अनाज है उस पर जो सरकार C2+50 देती है तो हम मानेंगे, और हमारे किसानों, बेरोजगारों और कामगारों की जो मांग है वो सरकार के सामने रखेंगे. ये बहुत बड़ा आंदोलन होगा. ये आंदोलन कहाँ पे होने आ रहा है, किस जगह होगा और जो है कितने टाइम में होगा? ये सरकार की जो अभी अधिवेशन चलेगी उसी दौरान होगा, वो तारीख तो अभी तय नहीं होगी,
वो बारिश का मौसम और अधिवेशन का जो काल है। क्या क्या लगता है इस आंदोलन के बाद आपको जो है सफलता मिलेगी? सफलता मिलेगी ऐसा हमें लग रहा है, लेकिन नहीं, हमने सफलता ली ही है, हमने सफलता ली ही है, लेकिन अभी जो दौर आएगा उसमें ही पता चलेगा। थैंक यू। मैं शंकर दरेकर, राष्ट्र संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्र अराजनैतिक से हमारा ये विंग का मैं सदस्य हूँ। अभी महाराष्ट्र की स्थिति ऐसी है कि महाराष्ट्र में कोई इस राज्य को वाली नहीं है, इसकी वजह से किसान और किसान मजदूर, किसान के बच्चे जो बेरोजगार है, इनकी हालत बहुत ही खस्ता हालत है। इसीलिए हम सरकार को जाब पूछने के लिए आज मीटिंग ली। हमारा जो संयुक्त किसान मोर्चा है, ये फेडरेशन है, ये फेडरेशन में लगभग 24 सदस्य आज 24 सदस्यों ने सहभाग लिया था, उससे हम आंदोलन की दिशा तय कर दी और हम आंदोलन कर रहे हैं। कराड़ प्रीति संगम से लेके विधान भवन तक हमारा आंदोलन रहेगा। ये आंदोलन में हम सबको इन्वाइट करते हैं, जो किसान मजदूर और बेरोजगार जो किसान पुत्र है सबको हम बुला रहे हैं। जो जो होगा वो सब सरकार को हम बता रहे हैं कि इनकी जो पूरा निवेदन है वो हम कल या परसों सरकार को देंगे। अधिवेशन का टाइम और बारिश का सब टाइमिंग देख के हम दो दिन का वो आंदोलन करने वाले हैं। तो हमारा मार्च रहेगा बाय कार, बाय रोड, बाय बाइक, ऐसा मार्च हमारा वो कराड़ से लेके आज़ाद मैदान तक रहेगा। आज़ाद मैदान में हम गाड़ियाँ पार्क करके पूरा सरकार के पास निवेदन लेके जाएंगे। सर, क्या है? हमारी प्रमुख की मांगनी है C2+50। इस तरह से हमें हमी भाव चाहिए, दूसरी बात है हमें खरीद गारंटी चाहिए, तीसरी बात है कि पुराना जो सरकार का आयात निर्यात धोरण जो था, एक्सपोर्ट इंपोर्ट धोरण, वो खराब होने के कारण सब कर्ज बाजार हो गया, वो कर्ज बाजार ही हो गया है, इसलिए उनको सरसकट कर्ज माफ़ी देना चाहिए और जिन लोगों को रेगुलर है उनको प्रोत्साहन मनी देना चाहिए। हाँ, 50 C2+50 ये एक ऐसा जो डॉक्टर स्वामीनाथन कमेटी है, उन्होंने एक सूत्र बनाया, उसके पहले वाला जो सूत्र था उसमें जमीन का भाड़े पट्टा और घर की जो लोग काम करते थे उसमें बाई काम करती थी, उसमें किसान काम कर रहा था उसका लेबर चार्जेस उसमें नहीं था, उसका लेबर चार्जेस एज पर रोजगार हामी के हिसाब से उनका 70 रुपये रोजगार हामी लेते थे, मगर स्वामीनाथन आयोग में स्पष्ट उल्लेख किया है कि चतुर्थ श्रेणी कर्मचारी की जो वेतन होगा एक दिन का, वही वेतन श्रेणी से उनका वेतन काउंट करना चाहिए। इस काउंट पे जितना आएगा उसमें वो मूल उसका C2 बनेगा और 50% उसका 50% उसमें उसका नफा ऐड करके उसका हामी भाव फाइनल होगा, ये C2+50। नमस्कार, मैं शंकर दरेकर, संयुक्त किसान मोर्चा नवी दिल्ली भारत महाराष्ट्र विंगचा अराजनैतिक विंगचा मी एक सदस्य आहे। आज आमची एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये ती बैठक आम्ही थोडी गुप्त ठेवली, त्या बैठकीमध्ये साधारणतः 24 संघटना एकत्र आल्या होत्या आणि त्यांच्यानुसार आज सरकारचं जे शेतकऱ्यांवर लक्ष नाही या लक्षवेधीसाठी आम्ही कराड ते विधान भवन, कराडला प्रीती संगम पासून सुरू करून विधान भवनापर्यंत आम्ही एक मोर्चा आणतो आहे। या मोर्चाचा आम्ही तारीख लवकरच डिक्लेअर करतो, कारण पावसाचा आणि इतर हवामानाचा अंदाज घेऊन आम्ही 1-2 दिवसाचा तो कार्यक्रम करणार आहोत आणि त्या 2 दिवसात सरकारला आम्ही ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल जाब विचारणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने 2 मागण्या जर म्हटलं तर एक जी आहे ती हमी भाव आणि कर्जमाफी आणि खरीद गॅरंटी। एक तर तुम्ही आम्हाला ती उत्पादन करायला लावतात, ती उत्पादन एक तर खरेदी करून घ्या, नाही तर मग तुम्ही त्या उत्पादनावर सबसिडी डिक्लेअर करा। मग उदाहरणार्थ कांदा आहे, कांदा तुम्ही एक्सपोर्टसाठी थांबवला तर मग त्यावर तुम्ही त्या शेतकऱ्याचा खर्च निघायचा इतका तरी सबसिडी दिली पाहिजे। तुम्ही आपण काय निवेदन दिले का सरकारला, मुख्यमंत्र्यांना? आमची आज सकाळी बैठक झाली,
साधारणतः 11 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत बैठक झाली एक तासभर, आणि त्यानंतर आम्ही ही पत्रकार परिषदेमध्ये डिक्लेअर करतो आहे. त्यानंतर आम्ही सरकारला निवेदन देणार, आणि सरकारने यावर आम्हाला बोलण्यासाठी बोलवलं तर त्यावर आम्ही त्याच्यावर विचार करू. आमच्या संयुक्त किसान मोर्चामध्ये आम्ही त्यावर विचार करून आणि मग नंतर पुढचं आम्ही पाऊल करू. ती पाहून तो ते नियोजन करण्यात येईल. विधानसभेच्या तारखा 7 दिवस पुढं जात आहे, त्यामुळं त्यानुसार तारीख पुढची टिकले. त्यांना पण आपण आंदोलनात बोलवलं, किसान आणि मजदूरचे लोक आहोत आम्ही, मजदूर आणि किसान बोलणार. निवेदन नाही दिलं अजून. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातूनच आम्ही आज बैठक घेतली, बैठकीचा निर्णय म्हणून प्रेस मध्ये सांगतोय आम्ही. 80% योग्य वेळी निर्णय होईलच, पण आज बोलणार 80% म्हणजे 68% जनता ही आमच्या शेतकरी आणि शेतमजूर किंवा शेतीवर अवलंबित लोक आहेत. विषय असा आहे, प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी अडकलेला आहे, प्रत्येक पक्षाच्या खुट्याला बांधलेला आहे. फक्त असे काही आहे का जे 20-30% त्यातले जे 15-20% तेच सत्ता पालटतात, बाकीचे त्यांचे फिक्स मतदार असतात. आणि सत्ता पालटणे किंवा करणे आम्ही एकीकडं तर अराजनैतिक म्हणतो, सत्ता हां, तर त्याच्यामुळं आम्ही सत्तेचा कोणी पण आला तर आमचा वाली फक्त विरोधी पक्ष असतो, आज हा विरोधी पक्षच खतम झाला. शेतकऱ्याचा आणि गरिबाचा किंवा सामान्य जनतेचा वाली फक्त विरोधी पक्ष आणि दुसरा तुमचा मीडिया असतो. पाठिंबा आम्ही कोणत्या पक्षाला नाही देत. हां, आमच्या आंदोलनाला ज्याला द्यायचं तो देईन, त्यासाठी आम्ही आमचा निर्णय जाहीर केला. यानंतर त्यांचे पाठिंबे येतील, त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन पाठवणार, आणि त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होणार आमची. आमच्याकडं जवळपास आत्ता साधारणतः शेतकरी ज्या संघटना आहेत ज्या अराजनैतिकमध्ये काम यायला तयार आहेत अशा 24 संघटनांचं आमचं बोलणं झालं. आमचे दिल्लीचे काही नेते आले होते, त्यांच्या काही कारणास्तव आम्ही ते ओपन नाही केलं. त्यांचं सुरुवातीची आमची पहिली स्टेप्स आहे. हो, ते दादरला आमची त्यांची बैठक झाली. हां, आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या गोष्टी आमच्या चालू आहेत. आम्ही त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याच घेतल्या, कारण 4,500 आत्महत्या झाल्या ही बाबच महाराष्ट्राच्या पटलावर आली नाही. आज ही बाब या पटलावर न येता सरकार शासन आपल्या दारी या कार्यक्रमात गुंग आहे, त्यामध्ये शासन तुमच्या दारी नाही आहे. हे फक्त यांची प्रचार यंत्रणा राबवतात, हे विरोधक यांच्या विरुद्ध मोर्चे काढतात, बैठका घेतात, सभा घेतात, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हे शासन आपल्या दारीमधून त्यांची प्रचार यंत्रणा राबवतात. हाच धंदा चालू आहे. आज एकीकडं बघावं तर मोदी @9 चालू आहे, दुसरीकडं बघावं तर यांचं हे चालू आहे. यात शेतकऱ्यांचा कोणाशी काही संबंध नाही. आजची परिस्थिती इतकी भयानक आहे. आज तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, बँकच्याही बाबतीत जर घेतलं, बँकिंगच्या बाबतीत जर घेतलं, तर जर GST कोण भरतो तर तो तुमचा सामान्य शेतकरी भरतो, शेतमजूर भरतो, जो कंझ्युम करतो, जो उपभोक्ता शेवटचा एंड युजर असतो तो GST भरतो. त्याचं सिव्हिल खराब आहे. सिव्हिल कोणाचं चांगलं आहे, जो त्यांच्याकडून कलेक्ट करतो, तो स्वतःच्या खिशातले टाकत नाही. मग तो डिस्ट्रिक्ट जिल्हा लेवलचा रिटर्न या असेल, स्टॉकेज खालचा एखादा तालुका लेवलचा असेल, ह्याच लोकांना ट्रक म्हणा नाहीच म्हणाल तर घोडा मोबाईल गाडी
शेतकरी दिलेलं बघितलं. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमचे या समन्वयक समितीचे सदस्य संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्र नितीन थोरात मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकरी कामगार आणि बेरोजगार यांचा प्रश्नाकडे शासन महाराष्ट्र शासन लक्ष देताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळं दरेकरांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जो आकडेवारी त्यांनी दिलेली आहे ती वस्तुस्थिती आहे ती खूप दुर्दैवाची बाब आहे की महाराष्ट्रातील राजकारण हा सत्तेच्या साठी चाललेला एक साडीपान आपल्याला सध्या दिसून येत आहे आणि ही खूप दुर्दैवाची बाब आहे. आहे तर सगळे शेतकरी पुत्रच आहे पण त्यांच्याकडून शेतकऱ्याकडं त्याच्या प्रश्नांकडं लक्ष देताना सरकार आपल्याला दिसत नाही. म्हणून या आंदोलनात यावेळी शेतकरी कामगार मजूर महिला आणि प्रामुख्यानं बेरोजगार तरुण या आंदोलनात सहभागी होणार आहेत. संयुक्त किसान मोर्चातील सर्व दिल्लीतील आंदोलनात असलेल्या संघटना त्याचबरोबर राज्यातील विविध संघटना यात सहभागी होणार आहेत. याची एक रणनीती तयार झाली असून येणाऱ्या अधिवेशन काळात सरकारला त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही कराड ते मुंबई असा ठोक मोर्चा काढणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची मागणी असणार आहे सरसकट कर्जमाफी, शेतमालाला C2+50 हमीभाव, खरेदीची हमी, कांदा द्राक्ष आंबा काजू इतर शेतमाल निर्यात धोरण स्पष्ट करावे अन्यथा खरेदीची भूमिका घ्यावी. दुबार पेरणी हे संकट महाराष्ट्रावर सध्या आहे. अनेक जिल्ह्यात पेरणी झालेली नाही तिथं दुष्काळ शासनानं जाहीर केला पाहिजे. अवर्षण भागात दुष्काळ जाहीर करावा. गतवर्षीचा कापूस तूर मूग सोयाबीन प्रलंबित खरेदी तातडीने करावी अन्यथा भावांतर भत्ता द्यावा. दुधाला प्रतवारीप्रमाणे म्हणजे 3-5-8-5 या प्रतवारीला प्रतिलिटर 50 रुपये हमीभाव द्यावा. ऊस तोडणी कामगार मुकदम व व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीसाठी SIT स्थापन करून तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत. थकीत कर्जदारांना कर्जमाफी करून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांनाही चांगला लाभांश द्यावा. दुधाळ जनावरांच्या बाजारात सुविधांची उपलब्धता करावी. कृषी पंपांच्या विजात संपूर्ण माफी देण्यात येऊन नवीन कनेक्शनही शेतकऱ्याला देण्यात यावं. त्या ज्याप्रमाणे धरणातील पाणी औद्योगिक शहरी भागांसाठी आरक्षित केले जाते तेच पाणी नदीपात्रातील शेतकरी व कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना नियोजन त्यांच्यासाठी उपलब्ध करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्याला अनेक वेळा लिंक असलेले प्रोडक्ट शेतकऱ्याला जबरदस्तीने देण्याचा जो काही घाट घातला आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे. खताच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत की ज्या शेतकऱ्याला परवडत नाहीत. सोलर कृषी पंपाची योजना जी आहे ती सर्रास शेतकऱ्याला देण्याचा जो शासनाचा मानस आहे तो कुठंतरी कमी पडताना दिसत आहे. राज्यातील अनेक नद्या दुर्गंधीयुक्त झाल्या आहेत. याच्यावर असा अजेंडा असावा की राज्यातील प्रत्येक नदी ही शुद्ध असावी त्यासाठी शासनाने त्याला जोडलेली गटारं ही त्वरित बंद करावीत आणि त्या नद्या स्वच्छ होतील यासाठी काम करावं. शेतकऱ्यांच्या रोज कृषी पंप चोरीला जातात. रोहित्र म्हणजे ज्याला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणतो हेही चोरीला जातात. याचा शोध मात्र कुठेही घेतला जात असल्याचं दिसत नाही. शेतकऱ्याला तो खूप आर्थिक तोटा सहन करावा लागतो. अशा शेतकऱ्याच्या वंचितांच्या आणि बेरोजगारांच्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या मागण्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी आम्ही शेतकरी कामगार मजूर आणि बेरोजगार एक धडक मोर्चा कराड ते विधानसभा मुंबई आझाद मैदानावर आम्ही तो आमचा प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही बाब आपण सरकारला सरकारपर्यंत पोहोचवाल अशी मी आपणास विनंती करतो. पोहोचवा आणि या शेतकऱ्याच्या न्यायाला मागणीला न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. मी आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.